हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर यूट्यूब चॅनल. आज जो आपण लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार आहे तो रिसेंटली एचपी पवेलियन सिरीज मध्ये i7 मध्ये 13 जनरेशन सोबत लॅपटॉप लॉन्च केलेला, त्याचा आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे. त्याचं जे मॉडेल आहे एचपी पवेलियन 15 मध्ये EG3036TU याचं मॉडेल आहे. हा i7 13 जनरेशन सोबत प्रोव्हाइड केलेला आहे. जर समजा तुम्ही इंजिनिअरिंग पर्पज साठी किंवा रेग्युलर यूज साठी हायर रेंजचा लॅपटॉप जर बघत असाल तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी कम्प्लिटली युजफुल राहणार आहे. ह्याच्यात मेन ॲडव्हान्टेज हा मेटल सिरीजमध्ये येतोय, प्लस बॅटरी बॅकअप याला या सिरीजला तुम्हाला चांगली भेटणार आहे. ग्राफिक्स सिरीज आणि रेग्युलर सिरीजमध्ये पवेलियन सिरीज तुम्हाला बेस्टमध्ये प्रोव्हाइड केले असतो. तर लाईट वेट ॲडव्हान्टेज जे आहे ते लाईट वेट प्रोडक्ट मिळणार, बॅटरी बॅकअप तुम्हाला प्रॉपर मिळणार आणि बॅटरी चार्जिंग क्विकमध्ये होते. अर्धा तासात तुम्हाला साधारण 50%च्या वर चार्जिंग लॅपटॉप प्रोव्हाइड केलेला आहे. चला तर मग हा लॅपटॉप अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स काय आणि याचा लुक कशामध्ये. लॅपटॉपच्या राईट साईडला तुम्ही चेक करू शकता, मॅन्युफॅक्चरिंग ही मार्च 2024 मॅन्युफॅक्चरिंग आहे. 1,05,000 पण प्राईस आहे. लेटेस्ट प्राईस तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या लॅपटॉपची आत्ता 86,000 प्राईस चालू आहे. लेटेस्ट प्राईस तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. मॉडेल नंबर सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सच्या राईट साईडला मिळेल. बॉक्ससाठी सिरियल नंबर इम्पॉर्टंट आहे. बॅक बॉक्सच्या बॅक साईडला तुम्हाला MS ऑफिसचं स्टिकर, लायसन्स, ऑर्डिनल इंटेलचं स्टिकर बघायला मिळेल. प्लस कॉन्फिग जर बघणार असाल तर तुम्ही कॉन्फिग या साईडला बघू शकता. HP पवेलियन लॅपटॉप 15-EG3036TU याचं मॉडेल आहे. i7 13 जनरेशन 1360P प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 1TB SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जे स्टोरेज आहे ते 1TB प्रोव्हाइड केलेलं आहे. 16GB रॅम DDR4 वाले, प्लस ऑप्टिकल ड्राईव्ह आता कन्सर्ट बंद झालेला आहे. विंडोज 11 होम लायसन आहे. फिंगरप्रिंटचा ऑप्शन याच्यामध्ये ॲड आहे सिक्युरिटीसाठी. 15.6 इंची फुल HD डिस्प्ले, IPS LED डिस्प्ले 250 सोबत आहे. बँगलोरचे साऊंड आहे. 3 सेलमध्ये बॅटरी 41 वॅटची बॅटरी चला तुम्हाला ओपन करून चेक करू. जो ॲडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे तो ॲडॅप्टर तुम्ही चेक करू शकता. 65 वॅटचा ॲडॅप्टर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 65 वॅटचा ॲडॅप्टर आहे. प्लस लॅपटॉपसोबत एक पावर कॉडेक प्रोव्हाइड केलेला आहे, एक मॅन्युअली प्रोव्हाइड केलेला आहे. तसेच तुम्ही लॅपटॉप चेक करू शकता. टॉपला जे हिंजेस आहेत तुम्हाला नाके बरोबर हिंजेस आहेत, म्हणजे हिंजेस प्रॉपर आहे त्याच्यात. HP मिडलला तुम्हाला लोगो बघायला मिळेल सेंटरलाच. आणि पोर्टबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही पोर्ट चेक करू शकता. जे राईट साईडचे पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये HDMI पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. सुपर स्पीड USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. Type-C पोर्ट एक आहे आणि मायक्रोफोन हेडफोन कनेक्ट करण्यासाठी मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. Type-C पण पोर्ट थ्रू तुम्ही डिस्प्ले आउट काढू शकता. तसेच चार्जिंगचा पोर्ट AV पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. सिक्युरिटी की थंडरबोल्ट पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स आता आपण चेक करूया. याचा जो प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे, प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता. i7 13 जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 1360P प्रोसेसर आहे. बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता. 2.20 बेस स्पीड आता चालू आहे. 2.20 GHz आता चालू आहे. हा अप टू 5.0 GHz अप टू जातो आहे. इंटेल टर्बोबूस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ॲड आहे. 12 कोर आणि 16 थ्रेड सोबत हा प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला स्पीड याच्यामध्ये प्रॉपर HP मेंटेन केलेला आहे. जी रॅम यूज केली आहे ते 16GB DDR4 वाली 3200 MHz रॅम आहे. 8GB दोन रॅम यूज आहेत. 16GB मॅक्स तुम्ही लॅपटॉप अपडेट करू शकता. ऑलरेडी याच्यामध्ये 8GB दोन रॅम ॲड केलेले आहेत. तसेच जे SSD यूज केलेले आहे ते SSD तुम्ही चेक करू शकता. 1TB जे SSD यूज केलेलं आहे, SSD जे आहे ते NVMe SSD 1TB SSD प्रोव्हाइड केलेली आहे. तसंच Wi-Fi जो प्रोव्हाइड केलेला, Wi-Fi 6 प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो आणि इंटेल IRIX XE हे ग्राफिक्स कार्ड सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. इंटेल IRIX X ग्राफिक्स कार्ड आहे. जो डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो डिस्प्ले 15.6 इंची फुल HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. याचं रिझोल्यूशन 1920x1080 pixel रिझोल्यूशन जाते. तसेच हा जो डिस्प्ले तो IPS डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रोवेज अँटीग्लेअर डिस्प्ले 250 nits ब्राईटनेस याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 45 nits रिफ्लेक्शन देत नाही. अँटीग्लेअर डिस्प्ले प्रॉपर प्रोव्हाइड केलेला आहे या पवेलियन सिरीजमध्ये. तसेच जे ॲडिओ प्रोव्हाइड केले आहेत, ॲडिओ जे आहेत ते बेसला दोन्ही साईडला ग्रीड आहे. याच्यात बँगलोरचे साऊंड आहेत,
इथं तुम्हाला मेन्शन सुद्धा बघायला मिळेल बँगलोरचे साऊंड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ऍडिओ डुअल स्पीकर ऍडिओ आणि एच पी ऍडिओ बोस टेक्नॉलॉजी ऍड आहे. फिंगरप्रिंटचा पण ऑप्शन याच्यामध्ये ऍड आहे. सिक्युरिटीसाठी तुम्ही फिंगरप्रिंट यूज करू शकताय. आय सेव्हनचं स्टिकर तुम्हाला इथं बघायला मिळेल. इंटेल आयरिक्सचं स्टिकर बघायला मिळेल. हा विंडोज 11 लायसन वुमेन स्टुडंट एम एस ऑफिस लायसन 2021 हे दोन्ही तुम्हाला कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत पवेलियन सिरीजमध्ये. तसेच जो कीबोर्ड यूज केलेला आहे तो कीबोर्ड फुल साईजमध्ये कीबोर्ड आहे. फुल साईजमध्ये फिंगरप्रिंटसाठी जे बटन प्रोव्हाइड केलेलं आहे ते बटन तुम्ही चेक करू शकता. EF11 हे बटन तुम्ही ऑन आणि ऑफ करण्यासाठी यूज करू शकता. EF11 ही की विथ न्यूमरिकल कीपॅड सोबत हा कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे फुल साईजमध्ये. तसेच याच्यामध्ये जो वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे वेबकॅम तुम्ही चेक करू शकता जो की 720 पिक्सेलचा वेबकॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. नॉईज कॅन्सलेशनसुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत वेबकॅममध्ये. तुम्ही जर वेबकॅम थ्रू झूम मीट वगैरे यूज करत असाल तर नॉईज कॅन्सलेशनसुद्धा प्रोव्हाइडेड आहे. लॅपटॉपचं जे वेट आहे ते वेट साधारण 1.74 kg लॅपटॉपचं वेट आहे. आत्ताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल्स चेक केले, ऑल फीचर्स चेक केला. जर हा लॅपटॉप तुम्हाला कॉम्प्युटरवरून परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमच्या ऑफिसचा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, व्हॉट्सअप थ्रू कनेक्ट करू शकता. ऑल इंडिया डिलिव्हरी आपली स्टार्ट आहे. लेटेस्ट प्राईससाठी तुम्हाला व्हॉट्सअप करायला लागेल. या लॅपटॉपसोबत ट्रिम सुपरची ओरिजिनल बॅगसुद्धा प्रोव्हाइड करतोय आपण. आणि तसेच ज्या नवीन नवीन ऑफर्स चालू आहेत क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफर तसेच स्टुडंट ऑफर या लॅपटॉपला होत असेल तर ती तुम्हाला अपडेट व्हॉट्सअपवरतीच मिळून जाईल. त्यासाठी नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला संपर्क साधा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरवरला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकत आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. थँक्यू.